आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला, जनता भयभीत, दोन्ही काँग्रेसने लक्ष द्यावं, मागणी. कुरुंदवाड शहरात नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचं लोकहिताकडे लक्ष नाही. शहरात भटक्या कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. प्रत्येक चौकात गल्लीबोळाच्या रस्त्याकडेला कुत्री उभारलेली असतात आणि याचा परिणाम बाजार हाट करण्यासाठी जाणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांच्यावर होत आहे. मोठं भय निर्माण झालं आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी धडपडणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि उपनगराध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर गंभीरपणे तोडगा काढावा. स्थानिक रुग्णालयात कुत्रा चावल्यानंतर ही लस ही उपलब्ध नाही, त्यामुळे जनतेत कमालीचा संताप आहे. सामाजिक कार्यकर्ते बोलतो. कुरुंदवाड परिसरामध्ये आता अशी परिस्थिती झालेली आहे, भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ घातलेला आहे, आणि नगरसेवकपणा इथलं चीफ ऑफिसर हे लोक दुर्लक्ष करत आहेत त्यावर. आता रात्री वारंवार लोक फिरण्यापासून झाल्यात, कुत्री आत्ता फाडतात मग फाडतात, तर ती लहान मुलांचा आवड झाला, शाळेत जाण्याचा आवड झाला आहे. आणि वारंवार पाणीचं तर अशी बोंब झालेली आहे की पाणी खूप घर सोडाव्यात, पाण्यावर कुणाची यंत्रणा लागलेली नाही. नुसतं घरांशाहीचा विषय चालू आहे. तू पदावर बसणार, मी पदावर बसणार, कामाचं काय नाही. या लोकांनी काय करावं, सगळं राजीनामा द्यावा आणि गप घरात बसून कामकाज बघावं आणि कुत्र्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा. वन आणि पशु विभागाशी संपर्क साधून कुत्र्यांचा बंदोबस्त कायद्याच्या मार्गाने करून कुत्रा चावल्याची लस स्थानिक रुग्णालयात उपलब्ध करून द्यावी असं मत नागरिकांचं आहे. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.